विद्यार्थी मित्रांनो, हा एक खोका उलगडून दाखवला आहे. याच्या कडांवर आपण पेन्सिलने रेखाटन करून घेतलं आहे. तर या घडणीपासून कोणत्या प्रकारची आकृती तयार होते ती आपण बघू. घडणीवर होल्ड करून त्या ठिकाणी इष्टिका चिती आकाराचा एक सुंदरसा खोका तयार झाला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पुठ्ठ्यांना कापून त्यांच्या घडणीवरून तुम्ही त्रिमिती आकृती करू शकता.